महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हुई है। इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी चौपाल में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते एनबीसीएन न्यूज द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी चौपाल में संवाद साधा जा रहा है। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी चौपाल में क्या कहता है हिंगनघाट का मतदाता, आने वाले दिनों में फिर अगले सफर में एनबीसीएन न्यूज का नया चुनावी चौपाल हिंगनघाट विधान से होगा प्रसारित। काही दिवसात जे आहे महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील। महाराष्ट्रात जे आहे विधानसभेच्या निवडणुकीची पडदम सुरुवात झाली आहे, तशी हिंगनघाट सुद्धा निवडणुकीचे जे वारे सुरू झाले आहे। आपण काही महिला आहे, काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी संवाद काही सांगा मला। तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली? हो मिळाली। चांगली स्कीम आहे? हो चांगलीच आहे ना। काय कुठलं कुठे राहता, काय काम करता? माझं पार्लर आहे, इथे हिंगनघाटला राहतो। हिंगनघाटला काय नाव आहे? कांचन पुंड। मला सांगा आता काही दिवसात निवडणुका लागणार आहे, त्या संदर्भात काय बोलणार? कोण निवडून यायला पाहिजे? बीजेपीच यायला पाहिजे। बीजेपी यायला पाहिजे। बरं बीजेपी आता एवढे हे झालंय पूर्ण सगळं काम, त्याला रोडचे कामं झाले, सगळे कामं होत आहे, त्याच्यामुळे बीजेपी यायलाच पाहिजे। बीजेपी यायला पाहिजे आम्हाला तर वाटते बा, यायला पाहिजे। मला सांगा मोठ्या प्रमाणात जी महागाई वाढली आहे, त्या संदर्भात काय सांगणार? महागाई तर वाढणारच आहे सर, महागाई तर वाढणारच आहे। हो किचनमध्ये काय भार पडला आहे महागाईचा? सिलेंडर महाग झालं, तेल महाग झालं, तेल महाग झालं। हे खर्च वाढले असं वाटत नाही का तुम्हाला? सर वाढणारच आहे ना, महागाई वाढली सगळं वाढणारच आहे ना। 1500 रुपये दिले म्हणून महागाई वाढली असं वाटते का? नाही नाही असं वगैरे काय, ते चालणारच सर। आता काहीतरी काही ना काही देणारच आहे सर, खुश करण्यासाठी। 1500 भेटले म्हणून हे रेट वाढले असं तुम्हाला वाटते का? काही नाही नाही असं वगैरे काय। 1500 रुपये तर मग महागाई जाणार तुमची? आता चालायचं सर ते। ताईचं म्हणणं आहे भाजीपालाही महाग झाला आहे मोठ्या प्रमाणात, त्या संदर्भात काय सांगणार? सर एवढे पाऊस पडत आहे हे सरकारच्या हाती थोडी ना आहे, निसर्गाच्या हाती आहे, त्याच्यामुळे तो होणारच आहे महागाई कमी जास्त, तर चालणारच आहे ना ते, चालणारच आहे ते। काय म्हणणार ताई आपण भाजीपाला महाग झाला? कुठं झाला सर? 100 रुपये किलो राहिले पाहिजे कांदे। का बरं, का बरं 100 रुपये किलो? शेतकऱ्याला भेटायलाच पाहिजे ना। का बरं 100 रुपये किलो? शेतकऱ्याला त्याचा भाव भेटायलाच पाहिजे ना। हे बायाचं बजेट म्हणजे दराचं माग झालं का? बायाला वाटतं खूप माग झालं, खूप माग झालं, माग नाही ते शेतकऱ्याला भेटायलाच पाहिजे त्याचे भाव। किती? 500 रुपये किलो कांदा झाला पाहिजे असं वाटतं? 100 रुपये किलो कांदा खपलाच पाहिजे। 500 नको का? 500 सोडावं, त्याला फुकट भेटणार का तुम्हाला? 500 रुपये किलो आणि काँग्रेस आले तर तुम्हाला फुकट वाटणार आहे का? कसा हे तर सांगा मग, 100 रुपये किलो कांदे होईल देणार का तुम्हाला? असं काहीच नाही, 100 रुपये किलो कांदे झाले सर, मग घेणारा घेईन कसा हे तर सांगा। 100 रुपये किलो कांदा पुरवठा आपला नाही काय पुरवठा? किती रुपयात असला पाहिजे कांदा असं किचन मध्ये फरक पडते मग कास्तकऱ्याला काय भेटेल त्याच्यामध्ये? हो ते तर आहेच म्हणा, कास्तकऱ्याला काय भेटेल? किती? 500 रुपये किलो कांदा? नाही नाही तसं नाही, मी शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे ना, शेतकऱ्याला भेटत नाही काका, मी तेच म्हणतो ना। आता ह्या लेडीज का म्हणते शेतकऱ्याच्या भावाचा विषय आहे, आता शेतकरी आपले आमच्याशी बोलले तुमच्या समोर, मी पण शेतकरी म्हणून म्हणतो मी। 4000 किती भेटलं पाहिजे? 6000 भेटायलाच पाहिजे ना भाव। का बरं नाही भेटत आहे? 6000 भाव भेटायलाच पाहिजे ना। 6000 रुपये भेटायला पाहिजे, आपला शेतकरी आहे, आपण शेतकरी म्हणून बोलताय, 6000 रुपये रेट का बरं भेटला पाहिजे? अरे याच्या घरच आहे का, इंटरनॅशनल भाव राहते ना ते सोयाबीनवर बोला, कापसावर बोला, ते नाही बोलणं होऊन राहिलं बरोबर आहे। अरे गव्हर्नमेंटच पुरी लोफर आहे ते, सोडून द्या द्या, काय सगळ्यात बेकार आहे। अरे कोणी मागितलेच नाही ना, तुम्हाला इलेक्शन आहे म्हणून देऊन राहिले तुम्ही 1500। आणि ते काही म्हणजे का घरून देऊन राहिले का कोणी? एखादी आपल्या प्रॉपर्टी विकली पाहिजे, एकनाथ शिंदेनं येईल देऊन राहिले? अरे तुमचेच पैसे तुम्हाला देऊन राहिले, तेच ना इलेक्ट्रिकचे आता हे उन्हाळ्यात रेट वाढवले, उच्च कमी करणार होते, केले का कमी? इलेक्शनमध्ये जाईन येईन राष्ट्रवादी निवडून, तुतारी परिवर्तन होईल पक्क्यात पक्क्यात। 3 चान्स कोणालाच दिले नाही हिंगनघाटात, कोणाला भेटत नाही? 3 चान्स दिले नाही काका? अजून नाही दिले, नाही दिले अजून नाही दिले। आता या मिळणार तिसरा चान्स, कारण अशोक भाऊला 2 चान्स दिले,
नंतर हा नंतर एक झाला पुन्हा अजून तीसरा नाही शक्यता कमी आहे बीजेपीची असं म्हणते हो सांगता नाहीत आता समोर शेवटी जनता होय ना शेवटी जनता काका मला सांगा तुम्ही हिंगणघाटला राहता मेडिकल कॉलेजचा मोठा मुद्दा होता हिंगणघाट वा वा काहून नाही काय म्हणाल त्या संदर्भात काय म्हणून काय म्हणणार आहे हिंगणघाटातच वाले पाहिजे होतं हिंगणघाटसाठीच मंजूर झालं होतं ना ते तर दामला गेलं आता चालेल ते काही असं ना त्याचा काही फायदा असेल ना श्रेय घ्यासाठी घेतलं नेला असं ना जामले हिंगणघाटचं श्रेय नसतं भेटलं बा ते जामले भेटा ते जामले नेला समुद्रपूर तालुक्यात फायदा भेटन बा आमदाराला फायदा लागेल का नाही आमदारांना फायदा पाहिजे नाही तर आता लोकांनी श्रेय घेतलं असतं त्याचं वाला का आम्ही आणलं आता त्याला पाहिजे होतं श्रेय त्याने समुद्रपूर नेलं घेऊन राहते जमिनी प्लॉट प्लॉट जमिनी घेऊन राहते त्याच्यामुळे कॉलेज बदललं परिवर्तन घडेल ना हिंगणघाट पक्का पक्का एकूणच आपण हिंगणघाट शहरातल्या ज्या आहे उपजिल्हा रुग्णालय परिसरात आलो अनेक नागरिकांची संवाद साधत आता आपण अनेक महिलांची संवाद साधू मोठ्या प्रमाणात जे आहे आता महासेवा केंद्रावर मोठी जी गर्दी आहे महिलांची दिसत आहे आपण बघू शकता दृश्यांमध्ये महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात जी आहे लाडकी बहीण योजना किंवा असो किंवा अनेक ज्या योजना असो त्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे त्या महिलांची आपण संवाद साधू अनेक काही नागरिक आहेत त्यांच्याही संवाद साधूया हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातसुद्धा विधानसभेच्या वारेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कुठल्याही क्षणी लागू शकते आपल्याबरोबर जे आहे नगरपरिषदच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य सेवेच्या ज्या आहे सेविका आहे त्यांच्याशी काही सांगा मला हिंगणघाट शहरात किंवा विधानसभेची निवडणूक लागणार त्या संदर्भात काय सांगणार म्हणजे आतापर्यंत जे सरकार करत होतं त्याच्यात आम्हाला काही म्हणायचं नाही आहे पण याच्यासमोर ही पुन्हा चांगलं करावं सरकार अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहे प्रश्न आता नागरिक म्हटल्यानंतर प्रश्न तर खूप आहे पण आता जसं मुलांच्या हिशोबाने आरोग्याच्या सेवेच्या हिशोबाने प्रश्न जे प्रलंबित राहिले हा आणि इथे आता जे येणार होतं मेडिकल कॉलेज ते आमच्या इथेच पाहिजे होतं एवढंच मला म्हणायचं आहे काय परिवर्तन होणार का विधानसभेत मोठा मुद्दा होता मेडिकल कॉलेजचा हो हो मोठा होता कारण की ते या दृष्टीने आमच्या हिंगणघाटच्या दृष्टीने ते इथे येणं खूप गरजेचं होतं आमच्या मुलांना विधानसभा मत विधानसभेच्या बद्दल काय बोलणार परिवर्तन होणार कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटते तुम्हाला असं सांगू नाही म्हणजे असं जसं आता आपल्याला जो नेता आवडतो किंवा परिवर्तन होईल विधानसभा क्षेत्रात असं वाटते होऊ शकते परिवर्तन होऊ शकते ताई काय बोलणार काही नाही आता जे विधानसभा परिवर्तन बदल होत आहे ते हा त्याच्यामध्ये ते आपल्याला निवडून आलं पाहिजे आणि असंच परिवर्तन बदल होत चाललं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे आपण आरोग्य सेविका आहे हिंगणघाट मध्ये मेडिकलचा मुद्दा मोठा होता का म्हणणार मेडिकल कॉलेज आपल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये सायला पाहिजे होतं झालं पाहिजे हा आणि जे जागा नेमली होती पण तेच द्यायला पाहिजे का बरं इथं व्हायला पाहिजे होतं का बरं मेडिकल कॉलेज इथं व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यांच्या आजूबाजूला खेडे म्हणजे सोयीस्कर ठरलं असतं बा आजूबाजूचे खेड्यातल्या लोकांना आणि मेन म्हणजे आपल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये येणार होतं रोजगार वाढला तेवढं हां म्हणजे पुन्हा जास्त हे वाढलं असतं हिंगणघाटचं महत्त्व वाढलं महत्त्व हां वाढलं असतं आणि आजूबाजूच्या लोकांना सोयीस्कर ठरलं असतं आजूबाजूच्या खेड्यावरच्या लोकांना वगैरे आता जामला गेलं ताई आता जामला गेलं तरी पण काही हरकत नाही तरी आपल्या हिंगणघाटपासून काही जास्त लांब नाही आहे तरी ते विधानसभेने जे ज्या निर्णयानुसार ठरलं ते योग्य आहे चुकीचा झाला निर्णय असं वाटते का जामला नाही त्याच्याबद्दल नाही चुकीचं काही नाही बरोबर आहे एकूणच आरोग्य सेविका होत्या त्यांच्याशी आपण संवाद चालला त्यांचं जे म्हणणं होतं आपण ऐकून घेतलं हिंगणघाट येथील मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथेच पाहिजे होतं पण यामुळे परिवर्तन होईल असं त्यांचं म्हणणं आहे का विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जे आहे होईल असं त्यांचं म्हणणं आहे एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येणरकर की रिपोर्ट or set myself free I want the best of both worlds like electric and petrol I'm a hybrid just like you and it's high time we met introducing the Toyota Urban Cruiser Highrider the self-charging hybrid electric SUV